डिक्सॉन टेक्नॉलॉजीज आज सकाळी सकाळी 800 रुपये वर आला, शानदार ब्रेकआउट दिला, प्रत्येकाची नजर त्याच्याकडे गेली. जिकडे तिकडे चर्चा चालू होती त्या ग्रुपवर डिक्सॉन टेक काय झालं, घ्यावा का नको. आणि तुम्हाला माहिती आहे का, 2 दिवसामध्ये म्हणजे काल जवळपास 8000 रुपयाला होता, आज जवळपास तो 9100 क्रॉस करून टच झालेला किंवा तिथपर्यंत जाऊन आलेला मित्रांनो. मग नक्की असं काय झालं याच्यामध्ये की 1100 रुपयाची मुवमेंट 2 दिवसामध्ये किंवा अगदी आजचाच विचार करायला गेले तर जवळपास 9.5% मुवमेंट याने याच्यामध्ये दिलेली आहे. आणि याच्यामध्ये मुख्य कारण होतं की सकाळी नॉर्मली 9:15 मार्केट ओपन झाल्यानंतर 9:40 याच्यामध्ये 20 कोटींचं मोठं बाईंग झालेलं आहे याच्यामध्ये. आणि साहजिक आहे, हे मोठ्या प्रमाणामध्ये कोणी खरेदी केली, का वर गेला, याच्या मागचे रिझन काय, प्रत्येकाला प्रश्न पडतोय की अरे बापरे याला घेतला पाहिजे का, पुढं काय होऊ शकतं, कारण ही टेक्नॉलॉजी कंपनी आहे. पण मित्रांनो, अशी सगळी माहिती मी तुम्हाला याच्यामध्ये देणार आहे. त्यासाठी पहिले चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा. अशी इम्पॉर्टंट माहिती तुम्ही भविष्यात कधीच मिस नाही करणार. मित्रांनो, हे आजच नाही आहे, डिक्सॉन टेकबाबत आम्ही आधीही बोललोय. इथे एक स्क्रीनशॉट बघून घ्या तुम्ही. आम्ही आमच्या काही क्लायंट्सला त्यावेळी आम्ही चर्चा करत होतो, 1 मार्च 2023चा हा स्क्रीनशॉट आहे, ज्याच्यामध्ये काही मोजक्या कंपन्यांची आम्ही चर्चा करत होतो. त्याच्यामध्ये डिक्सॉन टेकचं नाव होतं, जेव्हा तो पडत होता लोअर लेवल होता, अगदी 2200 ते 2500 लेवलला होता. आणि त्यावेळी आम्ही फक्त ह्या टेक्नॉलॉजीमधल्या एका कंपनीची चर्चा करत होतो. मग असं काय आम्हाला चांगलं वाटलं याच्यामध्ये हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात आधी मी येतो थोडं फंडामेंटल्सकडे. फंडामेंटलमध्ये काय चेंज झालंय हे तुम्हाला मी इथे दाखवायचं काम करतो. मोस्टली मी 2 गोष्टींवर जास्त चर्चा करेल, एक असेल त्याची टॉप लाईन, एक असेल बॉटम लाईन. टॉपलाईनचा विचार करायला गेलो आपण याच्यामध्ये तर सेल्स आपण विचार करूया की इयर ऑन इयर, कारण इथे क्वार्टर ऑन क्वार्टर जर पाहायला गेलं तर काय तुम्हाला जास्त चेंज वाटणार नाही. म्हणजे 4658 कोटींचा सेल्स ते दाखवतात. पण हा जर मागच्या वर्षाशी मी कम्पेअर केला तर त्यावेळी होता तो 3065 कोटी, त्याच्या कम्पेअर करता स्ट्रॉंग इन्क्रीमेंट आहे त्याच्यामध्ये. आता सेल्स वाढला तर प्रॉफिटचं काय, तर इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं नेट प्रॉफिटला तर 2023 साली तो होता जवळपास 81 कोटी नेट प्रॉफिट आणि तो आता झालाय 97 कोटीवर. मित्रांनो, हे इयर ऑन इयर आकडे मी बघतो याच्यामध्ये. क्वार्टर ऑन क्वार्टर जास्त मोठा किंवा नॉर्मल चेंज दिसेल तुम्हाला, कारण ऑलरेडी ग्रोथ कंडिशनमध्ये आहे तो. परंतु इयर ऑन इयर जे दिसते आणि याच्यामुळे याच्यावर लोकांचा फोकस वाढलेला आहे. मग आता हे काय एका दिवसात चेंज झालंय का, तर नाही झालेलं. कंपनीचा शेअर काही दिवसापूर्वी थोडा करेक्शनमध्ये होता, मी तुम्हाला काही वेळातच दाखवत होते याच्यामध्ये. पण याच्या मागचे मुख्य कारण आपण थोडी चर्चा करूया. तर कंपनी बिझनेस जो बघते ते टेक्नॉलॉजी कंपनी आहे की याच्यामध्ये कंपनीचा सध्याचा मुख्य फोकस आहे की लो मार्जिन प्रोडक्ट्सवर काम करणे, जसं मोबाईल असेल डिवाइस, याच्यावरती कंपनी मोठ्या प्रमाणात काम करते. साहजिक याच्यामुळे कंपनीचं मार्जिन रेशो पण ह्या रिझल्टमध्ये तुम्हाला कमी झालेले दिसतील. पण कंपनी सांगते की आम्ही प्रोडक्ट डेव्हलपमेंट आणि प्रोडक्ट बास्केट स्ट्रॉंग करायला काम करतोय. दुसरी गोष्ट याच्यामध्ये कंपनी बॅकवर्ड इंटिग्रेशन करते, म्हणजे स्वतःचेच प्रोडक्ट अजून चांगले करते आणि कशा पद्धतीने आपण स्ट्रॉंगली पुढे जाऊ शकतो याच्यावर कंपनीचं काम चालू आहे. 3 नंबरची महत्वाची गोष्ट कंपनी आताच्या कंडिशनला करते ती म्हणजे सॅमसंग कंपनी. तुम्हाला माहितीच असेल सॅमसंगचे मोबाईल सध्या इंडियामध्ये ऍपल आणि सॅमसंग यामध्येच टक्कर आहे जोराची. अँड्रॉइडच्या प्रमाणे सॅमसंगची स्वतःची टायझन ऑपरेटिंग सिस्टीम आहे आणि ह्या टायझनवर हे डिक्सॉन काम करते मोठ्या प्रमाणामध्ये. आणि लक्षात ठेवा, हे चांगली गोष्ट आहे याच्यामध्ये. ह्या गोष्टी का सांगतोय तर फंडामेंटल स्ट्रॉंग पॉईंट्स मी तुम्हाला याच्यामध्ये सांगायचं काम करतोय. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, कंपनी ही टेक्नॉलॉजी टेलिकॉम सेक्टरमध्ये पण ह्याच्यामध्ये यांचे बिझनेस आहेत. तर टेलिकॉम सेक्टरमध्ये नेटवर्किंगमधल्या भारतामधल्या 2 बलाढ्य मोठ्या कंपन्यांच्या यांच्याकडे मोठ्या ऑर्डर सध्याच्या कंडिशन्सला आहेत. आणि लक्षात ठेवा, हे एक चांगले ऑर्डर बुक आहे. तुम्ही पाहत असाल तर 5G इंडियामध्ये आता इंटिग्रेट होतोय, बऱ्याच ठिकाणी वाढत आहे. आणि साहजिक आहे, ह्या नेटवर्किंगमध्ये डिक्सॉनला मोठ्या प्रमाणामध्ये बिझनेस मिळणार आहे. आता याच्यानंतर हे सगळं होतंय तर इथेच थांबलंय का, याच्यामध्ये आणखीन पॉझिटिव्ह गोष्ट काय, तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा, फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स यांनी जवळपास 0.40% त्यांचे स्टेक वाढवलेत की जे हळूहळू वाढवत आहेत अजून पण. त्याच्यानंतर डॉमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स यांनी 0.62% त्यांचं काय केलेलं आहे, होल्डिंग याच्यामध्ये वाढवलेले. म्हणजे ते आता जे आधी कमी होत होतं ते आता इन्क्रीझिंग मॅनरला गेलं, ही चांगली गोष्ट संबंधित जाते कुठल्याही स्टॉकसाठी. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय याच्यामध्ये, तर कंपनीने एक MOU साईन केलेला आहे SR प्युअर याच्याबरोबर. त्यांनी कंझ्युमर प्रोडक्ट्सवर पण काम करायला सुरुवात केलेली आहे मित्रांनो. आणि त्याच्यामुळे काय होतंय, कंपनीचं मोठ्या प्रमाणात एक चांगलं बास्केट स्ट्रॉंग होतंय. ऑलरेडी एक कंपनी चांगल्या लेवलला इथे काम करते. आता हे गोष्टी पाहिल्या फंडामेंटली, आता थोडं चार्टकडे पण जाऊया. मी आधी ऑलरेडी पण तुम्हाला दाखवलं होतं की आम्ही कशा पद्धतीने ह्याला आधी पण चर्चा केली, टेलिग्रामला पण मी याच्याविषयी आधीच बऱ्या वेळेला बोललेलो आहे. चार्टची जर कंडिशन याच्यामध्ये बघितली तर आता तुम्ही इथे बघाल फक्त की इथे ब्रेकआउट झाला, इथे अपसाईड मोमेंटम आज चांगलं जोरदार बाईंग होत आहे अजून पण याच्यामध्ये चालू आहे. पण मी म्हणेल की लॉंग टर्ममध्ये जर याचं तुम्ही मागील
काही दिवसांचा आपण अभ्यास करायला गेलो तर आपण थोडं मंथली कंडिशन्समध्ये बघूया की हा कशा पद्धतीने पळतोय आणि कशा पद्धतीने यांनी रॅली दिलेली. म्हणजे एक तुम्ही गोष्ट ऑब्झर्व करायला गेले तर 2022 नंतर त्याच्यामध्ये सेलिंग प्रेशर आलं अगदी ह्या लेवलला गेला तो 2000. जसं तुम्हाला मी सांगितलं 2100-2200 लेवलला, म्हणजे तो होता कुठल्या कंडिशनला बघायचे 2023 म्हणजे मार्चमध्ये. म्हणजे आम्ही अगदी योग्य वेळी याला लोकांपर्यंत शो केला होता, त्यांना दाखवून दिलं होतं की डिक्सॉन टेक्नॉलॉजीमध्ये काहीतरी येणाऱ्या काळात चांगलं होऊ शकतं, कारण एक चांगलं करेक्शन आमच्या अभ्यासानुसार इथे पूर्ण झालं होतं आणि तुम्ही पाहिलं असेल इथून तो शानदार तेजू मारतोय. आता पुढे काय अजून वाढू शकतो का? तर याच्यामध्ये लक्षात ठेवा, याच्यामध्ये अजून ह्या कंपनीची खूप मोठी कॅपॅसिटी आहे. महत्त्वाचं गोष्ट, टेक्नॉलॉजी सेक्टर बऱ्यापैकी काय आहे, आयटी सेक्टरच्या रिलेटेडच हे बिझनेस असतात याच्यामध्ये. तर टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये सध्या थोडं प्रॉफिट बुकिंग चालू आहे, तरी पण ही कंपनी चांगली परफॉर्म करते, कारण तिचं प्रोडक्ट बुक मोस्टली खूप स्ट्रॉंग होतं याच्यामध्ये. ओके, प्लस गव्हर्नमेंटच्या बऱ्याच स्कीम्स आहेत, PLI वगैरे, ह्याचा पण मोठा बेनिफिट ह्या कंपन्यांना डायरेक्टली किंवा आपण म्हणू शकतो इनडायरेक्टली ह्या कंपन्या करून घेत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये पण याच्यामध्ये शानदार तेजी राहील. मागच्या जवळपास 1.5 वर्षामध्ये तुफान तेजी सेने पाहिलेली आहे. ओके, पण आता पॅनिक होऊन आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की फोमोमध्ये की अरे बापरे एवढी मोठी रॅली झाली, मी अजून काहीच कमवलं नाही याच्यामध्ये, तर अशा गडबडीमध्ये ह्याच्याकडे बघू नका. थोडंफार करेक्शन येणाऱ्या काळामध्ये आलं तर लोअर लेवलसाठी हा लॉंग टर्मसाठी एक उत्तम स्टॉक असेल. शॉर्ट टर्मचा विचार करताय तर थोडा एक आपण म्हणू की ओव्हर व्हॅल्यूड किंवा हायली वरच्या लेवलला तो जाऊन पोहोचलेला आहे, पण याच्यामध्ये खूप चांगली कॅपॅसिटी आहे की येणाऱ्या काळामध्ये तो वरच्या लेवलला अजून जाऊ शकतो, कारण बिझनेस तेवढा स्ट्रॉंग आहे याच्यामध्ये. सांगायचे तात्पर्य हेच की एक दिवसाची मुवमेंट झाली तर आपण बऱ्याच वेळेला गडबडून जातो आणि आपल्याला वाटतं की अरे बापरे चला आता याच्यामध्ये आपण एंट्री करावी का काय करावी का, पण याच्या मागचं रिझन नेहमी शोधून घ्या. ओके, आणि आम्ही इतक्या आधी का सांगत होतो तर आम्ही अशा गोष्टी बघत असतो, ह्या गोष्टी बघितल्यानंतरच आपल्याला समजतात आणि त्याच्यावर प्रॅक्टिस करणं गरजेचं असतं. तुम्हाला पण वाटतं की अशा गोष्टी आम्हाला पण शिकायची, इन डिटेलमध्ये अनालिसिस कसं करावं, कसे असे चांगले स्टॉक शोधावे, कारण हे बरेच स्कॅनर आहेत आमच्याकडे याच्यामध्ये, पण तो लोअर लेवलला फाइंड आउट झाला होता. जे कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही 880-280-90-90 ला संपर्क साधा आणि अशा ट्रिक्स टेक्निक्स कशा शिकायच्या हे जाणून घ्या आणि आमच्याशी तुम्ही कनेक्ट व्हा. सांगायचा हेतू हाच होता मित्रांनो, डिक्सन टेक्नॉलॉजीज कशा पद्धतीने परफॉर्म करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने तो पळत राहील. आजचा व्हिडिओ कसा वाटला प्रत्येकाने खाली कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.